नमस्कार, इजी रेसिपी मध्ये आज पुन्हा आपले स्वागत आहे। आज आपण तव्यावर तंदूरी रोटी बनवणार आहोत। साहित्य: मैदा, तूप, दही, मीठ, साखर आणि पिठवायला कोमट पाणी। मैद्याच्या पिठामध्ये साखर, मीठ, दही, एक चमचा तूप सर्व घालून छान पिठामध्ये मिक्स करून घ्यावे। थोड़े थोड़े कोमट पाणी घालून पीठ छान मऊ मळून घ्यायचे। आपले पीठ चांगले मऊ मळून झाले आहे। आता 2 तास झाकून पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यावे। आपले पीठ छान मुरले आहे। आता गोळे करून रोटी करून घेऊ। से आपल्याला पाहिजे तसे छोटे मोठे करून रोट्या बनवायच्या। आपली रोटी लाटून झाली आहे। आता आपण रोटीला या साईडनी पाणी लावून घ्यायचे। सर्व बाजूनी छान पाणी लावून घेऊन गरम झालेल्या तव्यात रोटी पाण्याच्या साईडनी टाकून घ्यायची। रोटी चांगली शेकत आली आहे। आता काढून घेऊन रोटीची दुसरी साइड आपण गॅसवर भाजून घ्यायची। आपली रोटी चांगली भाजून झाली आहे। आता काढून घेऊन बटर लावून घ्यायचे। आपली तंदूरी रोटी तयार झाली आहे। आपली तंदूरी रोटी तयार झाली आहे। अशा पद्धतीने घरच्या घरी तंदूरी रोटी बनवा, खावा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।